गोंदिया जिल्ह्यातील द्वारकाजीत मंडले या तरुणाने सोनी टी व्ही प्रस्तुत कोण बनेगा करोडपती या टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेत 12,50,000 रुपये जिंकले असून KBC मध्ये खेळणारा द्वारकाजीत मंडले हा जिल्ह्यातील पहिला तरुण असून गोंदियातील मोना सुझुकीच्या वतीने त्याला एक्सेस गाडी भेट देण्यात आली. गोंदिया जिल्ह्याच्या मुरगाव अर्जुनी तालुक्याच्या कुंभिटोला गावातील द्वारकाजीत मंडले हा तरुण कुंभिटोला गावात पानटपरी चालवत असून स्वतःचा कुटुंब चालवत असून त्याचे स्वप्न होते की तो देखील सोनू टीव्ही प्रस्तुत KBC च्या कार्यक्रमात पोहोचेल. यासाठी द्वारकाजीतने मागील 3 वर्षापासून प्रयत्न केले असून December 2022 द्वारकाजीतला KBC मध्ये खेळण्याचा योग प्राप्त झाला असता त्याला त्या ठिकाणी गेल्यावर महानायक अमिताभ बच्चन यांनी द्वारकाजीतला पहिला प्रश्न केला की मिळालेल्या पैशातून तू काय करणार. यावर उत्तर देताना द्वारकाजीत म्हणाला, मेरे पास 2-व्हीलर गाडी नाही है तो मैं जिते हुए पैसे से एक गाडी लूंगा. ही बाब गोंदियात KBC कार्यक्रम पाहणाऱ्या पियुष अग्रवाल यांच्या लक्षात येत असताना गोंदिया विधानसभा ग्रुपच्या माध्यमातून द्वारकाजीतने KBC च्या स्टेजवर जाऊन गोंदिया जिल्ह्याचा नाव मोठा केल्याने द्वारकाजीतला मोना सुझुकीच्या वतीने एक्सेस गाडी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली असून द्वारकाजीत मंडले यांना आज मोना सुझुकीच्या शोरूममध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल तसेच गोंदिया विधानसभा ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत द्वारकाजीत मंडले यांना एक्सेस गाडी भेट देण्यात आली. द्वारकाजीत मंडले यांना मोना सुझुकीसह गोंदिया विधानसभा ग्रुपचे आभार मानले असून मोना सुझुकीच्या माध्यमातून त्यांचा आज दुचाकीचा स्वप्न पूर्ण झाला. हुआ ऐसे 1 दिसंबर का जो लाइव शो चल रहा था KBC का, तो मंडले जी बहुत अच्छा खेल रहे थे. अचानक अमिताभ बच्चन जी ने से को एक सवाल पूछा कि आप इन पैसे से क्या करना चाहेंगे. मंडले जी ने कहा कि मुझे मेरा रास्ता घर और दुकान बहुत दूर दूर है, बहुत दिक्कत होती है आने जाने में. इनके पास 2-व्हीलर गाड़ी नहीं है, हमें हमारा खुद का शोरूम है 2-व्हीलर का. मंडले जी से अचानक विचार आया क्यों ना हम भैया की हेल्प करे जाए. उसी का प्रतिफल हमने आज एक गाड़ी भैया को गिफ्ट कर रहे हैं. बघा कसं आहे, अमिताभ जी सरांनी मला म्हटलं होतं की भाई तुम्ही काय कराल पैसे जिंकून जिंकलेल्या पैसे काय कराल. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की भाई माझ्याजवळ दुचाकी वाहन नाही, 2-व्हीलर नाही, तर मी ते अगोदर तर मला घेणार कारण की येण्या जाण्याला अडचण होत आहे. तर हे शो बघताना आपला अग्रवाल सर गोंदियाचे मोना सुझुकीचे संचालक यांनी बघितलं आणि त्यांनी बिलकुल आता गिफ्ट म्हणजे गोंदिया सरांचं नाव केल्याबद्दल त्यांना गिफ्ट देणार असा त्यांनी हे निर्धार केला आणि आज मला ते त्यांनी दिलं पण. तर मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझं स्वप्न पूर्ण केलं आहे. मी सर गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करत होते. सडनली अगोदर तर 2 वर्ष नॉर्मली खेळलो पण ह्या वर्षी थोडा जास्त उमेदीने खेळलो आणि ह्या वर्षी माझ्या सिलेक्शन पण झाला. MTS न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा.